वेलकम टू माय चैनल आरू सुमी कट्टा। आज आपण बघणार आहोत गोड़ पान। असे चांगले चांगले वीडियो तुमच्यापर्यंत येण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सब्सक्राइब करा। गोड़ पान बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे आवळा कँडी, ही मी सुकी बनवलेली आहे घरी द्राक्षाच्या सिरप मध्ये। हे आहे जेष्ठी मध पावडर, हे आवळा पावडर आहे, हे गुलाब पावडर आहे ड्राई केलेलं, वेलची पावडर आहे, ही पानं आहेत, ही प्रवाळ पिष्टी हे सुगंधासाठी आपण वापरणार आहोत, हे लवंग आणि वेलची, बडीसो, खजूर, खजूरचे तुकडे, मनुके, हे अंजीर आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ही दालचिनीची पावडर आहे आणि आपण थोडासा ओवा घेतलेला आहे। तर आता आपण सुरुवात करूया पान बनवण्यासाठी। तर आधी आपण प्रॉडक्ट घेऊयात। आता मी बडीशेप टाकून घेतलेले आहे, ही दालचिनी पावडर। आपण आता दालचिनी पावडर टाकली होती, आता जेष्ठी मध पावडर घालून घेऊया। ही आवळा पावडर आहे ती ही टाकूयात। हे गुलाब पावडर आहे ती ही टाकूयात। वेलची पावडर आहे, ओवा घालूयात आणि ही प्रवाळ पिष्टी पावडर आहे ती घालून घेऊया। ही सुगंधासाठी असते। ही चांगल्या तऱ्हेने मिक्स करूयात आपण। खूप छान मुखवास तयार होतोय, बघू शकता तुम्ही। तर आता आपण गोड पान तयार करूयात। पहिलं प्रथम हे पान आहे याचं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याचे देठ मोडून घ्यायचे आपल्याला। हे बघू शकता हे असं पान, त्याच्यामध्ये आपल्याला चुना लावायचा आहे, बट हा लिक्विड चुना आहे आणि हा कॅल्शियम म्हणून जास्त चांगल्या रीतीने वापरला जातो कॅल्शियमसाठी। बघू शकता तुम्ही। तर आता आपण पानाला चुना लावून घेतलेला आहे, मगाशी बनवलेलं आपण मिश्रण आहे ते हाफ स्पून टाकूयात। हा अर्धा चमचा आपण थोडा घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला हे अंजीर आहे ते त्याचे तुकडे टाकायचे आहेत, मनुके आणि हे खजूर आहेत ओले ते। हा असा पान आहे की ह्याच्यामध्ये आपण सुपारी अजिबात घालायची नाही आहे। हा आवळा आहे सुकवलेला, तो एक छान वेलची घालायची आहे, लवंग घालायचं आहे आणि मस्त एक छानसं गुलकंद घालायचं आपल्याला। खूप सुंदर फ्लेवर येतो। आणि अशा तऱ्हेने आपला हा पान खूप सुंदर तयार आहे।